इकडे बघा, आईला नेलेलं गेट ऑफ इंडियाला फिरायला, त्याचे फोटो काढले, प्रिंट काढलेले आहे आणि दिलेले आईने अशीच काढून, त्या आईने इथे भिंतीला आणून लावले. त्या सगळ्यांना होती तेव्हा घरी आलोय. मस्त आईने चहा ठेवलाय इकडे, फरसा आणि चहा. चला या बाजूला बघा ना, तिकडे पण मस्त पैकी झाड आहेत ना. मला इकडे नाही, फुल झाड खूप मस्त वाटले बघा. मामीने सध्या त्यांचा हाक वरचा माळा व्यवस्थित पण ठेवलाय. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. कोकणातल्या गावी आलेलो आहोत आणि आज आम्ही चाललोय साखरीला वर्षाच्या माहेरी, आणि तिकडे आमची फेरी होतच असते. तर आज आम्ही तिकडे जाणार आहोत आणि तिकडे मामीना भेटणार आहोत, त्यानंतर मग आपली काही माणसं आहेत त्यांना भेटणार आहोत, आणि त्यानंतर आम्ही तिकडे एक दोन दिवस राहू पण. आणि मामींचं काम आहे पण केळशीला, ते पण करायचं आहे, त्यासाठी मग चाललोय तिकडे. तर मग केळशीत पण जाणवणार आहे. तर आज चाललोय आम्ही, दुपारची वेळ आहे, सकाळी नाश्ता वगैरे केलाय आणि चाललोय तिकडे. तर आम्हाला साखरीत जरा थोडा उशीर होईल, कारण आम्हाला व्हिडिओ अपलोड करायला पण जायचं आहे वेळ असला, म्हणजे पिराजवळ. तर ती सगळी कामं आठवून आठवून साखरीत जाऊ, तर आम्हाला संध्याकाळच होईल. तर चला जाऊया. आणि इकडे बघा, बॅगा घेतल्यात, या बॅगा आहेत आपल्या. आम्ही मुंबईत ना आलो, इकडे फेरी होत्याच आमची. तर ह्या बॅगा आणि गाडी आपली घेतो चावी, कारण चावी गाडी आहे म्हणून तर आपल्याला कुठे फिरता येत नाही. तर गावाकडे सगळ्यात चॅलेंजिंग काम असतं. इमानी मी सध्या आज आईल जणी इकडे मनी बाय. कशी करते ती? सोंग करते काय ती? खेनुईला करते. चला ए गोंदी गुंडी गेल बाय. आज बोलबर सगळ्यांनी काल शिकार पण केला नाही, उंदीर मामाची शिकार केला. चल बाय. चला चला, आम्हाला इथून जायचंय. संध्याकाळ होणार, आमचं काम आहे तिकडे. बघूया, राहणार विनात जरा जायचंय तिकडे. अपलोडिंग काम करायला रामातच जायला लागतं. जणी कुठे गेली काय माहिती? आम्हाला अपलोडिंग करायचं राहण्यामध्ये अर्ध्या. व्हिडिओ बनवतात तिकडे गावतात, गावाला व्हिडिओ बनतात खरे, पण अपलोडिंग करायचा कुठे हा मोठा प्रश्न असतो. रेंजच नाही गावामध्ये. गावाला वातावरण एकदम क्लिअर आहे या टायमाला. आणि रस्त्याचे कामं झाले जरा. आमच्या गावचा आमच्या घरापर्यंत जायचा हायवे बनते बघा. हायवेचा बनते. वरती काम झालं अर्धा, वरती व्हायचं आहे, गाडी झाली वरतीपर्यंत आपली. कट्टे बिट्टे बांधतात, मस्त काम चाललं. जरा डेव्हलपमेंट होते, प्रोग्रेस होते. सबका साथ सबका विकास. काय कुठे? अरे आई मुंबई चालले. ह्या गाडी घेस तू? अच्छा दीपक त्याच्या गाडी सोबत. अच्छा सांगत नाही, गपचूप जाते, सांगतच नाही, आवाज पण देत नाही आपल्याला. काय बसत आहे नंदाई? चालले गपचूप, चालले बॅगा बिगा घेऊन खाली अगोदर चालले. आमची नंदाई चालले मुंबईला, तिच्या नातूचा बड्डे. चला आता ही आमची गाडी तुम्हाला दाखवत असतो. सामान काय दटा मला जास्तच असतं. आमची ही गाडी आहे ना, त्यामुळे मला बरं पडतं जायला कुठे यायला. जर गाडी नसेल ना तर गावाला रिक्षा पण नाही आमच्याकडे कोणाकडे. प्रायव्हेट रिक्षा करून जाऊ ती, पण रिक्षावाल्यांना भाडे असतात. एक दोन रिक्षा नाही आमच्या दुसऱ्या गावात, ते येतील तेव्हा जातील, मग असं होईल. गावाला गाडी असणं खूप गरजेचं आहे. गणपती बाप्पा मोरया झाले. गावचा नजारा आणि दुपारचे तर वाजले दोन बरोबर. आम्ही सकाळचा नाश्ता पाणी करून चाललोय आणि चलो. गावाकडचा रस्ता आणि रस्त्यावरून स्कूटीने प्रवास करत आम्ही चाललोय साखरीला. या टायमाला रानामध्ये बोर कोंड तयार होतात आणि नंतर हळूहळू काजू पण येतील आणि नंतर आंबे वगैरे पण होतील हळूहळू. पावसामध्ये इकडे पूर्ण हिरवा गार असतो परिसर. अरे बोरा बोरी बघितली जाते एकदम भरले बोरा. आता हात लागतील अशी बोरा जवळपास घेतलीच नाही अजून. कच्ची आहे, कच्ची आहे. काय झाली ती? आला गोड बघ. काय गोड आहे? जय गोड आहे. पोरी आहेत शाळेतल्या. कितीला आहेत? दोघी पण किती पिकली नाही अजून, पुढलं नाही तिला. चला गावाला एक खारी गाव, पूर्ण पावसातला नजारा वेगळा. गावात माणसं कोण नाही सध्या, पावसामध्ये इकडे सगळी शेती केली जाते. मामाकडे जा नंतर फेरी मध्ये येताना. आजी कुठे धावत? कुठे आई कुठे?
कडवं पिळू काय ना तिकडं. रस्त्याला बोरी खूप लागतात, बोराच्या खाली बोरीच्या खाली बोरा दिसत त्या बोरा फुलगल वाटत रस्त्याला लय बोरा लागते. आम्ही आता पोहोचलो जस्ट जिथे आम्ही व्हिडिओ अपलोड करायला येत असतो, हा इकडचा परिसर. हे बघा जाऊन खुर्चीत पण बसले, गाडी इथे लावली आम्ही. आणि इथे काही लोक येत असतात राहायला, हा एक नंबर वाटतो व्ह्यू ना इथला, पूर्ण छान हवा. इकडे खाली तिकडे दिसतंय ते अरबी समुद्र आहे. आणि हा इकडे सगळा कंपवन, केवढा मोठा कंपवन आहे. इकडे सगळ्या आंब्यांची लागवड केलेली आहे, पूर्ण पूर्ण ते पूर्ण ते तिकडे कोपऱ्यापासून ते ह्या टोकापर्यंत असं पूर्ण. आता छोटी छोटी झाडं आहेत आणि इकडे ही माणसं राहायला येत असतात ते देखभाल राखण करायला. किती वाजलेत आता घड्याळात? 2:30 आले. आम्ही आलो तर अशा ठिकाणी जिथे आम्ही उभं होतो ना तिकडे पण व्हिडिओ अपलोड नव्हते. हा टॉवर इकडे आहे, टॉवरच्या बाजूला राहून पण तिकडे व्हिडिओ अपलोड होत नाही. आणि आता आम्ही आलो आहे मायनिंगचा, आमच्याकडचा स्पॉट आहे जिथे मायनिंगचा पहिली मायनिंग चालायची. तर हा स्पॉट इकडे पण आम्ही पहिला व्हिडिओ अपलोड करायचो, इकडे आलो आहे. आणि जवळजवळ 1 तास होऊन गेला आणि व्हिडिओ किती पर्सेंट झाली? 4 वाजले. 33% अपलोड झाले आणि अजून एकच व्हिडिओ अपलोड करतोय. तर गावाकडे हे सगळे चॅलेंजेस गोष्टी आहेत. तुम्हाला हे कधी दाखवत नाही व्हिडिओमध्ये, पण बॅकग्राऊंडला गावाकडे आल्यानंतर ही सगळ्या गोष्टी असतात. व्हिडिओ तर बनतात पण अपलोडिंगला खूप प्रॉब्लेम होतो. 33% फक्त व्हिडिओ अपलोड झाले. आम्ही सामान वगैरे घेऊन इकडे झालो आहे, बोललो अपलोडिंगचं काम करू नंतर साखरी जाऊ. आलं किती दुपारी निघालो आम्ही, किती वाजता? 1 वाजता सवा 1 वाजता येतो म्हणून गावच्या व्हिडिओ लेट येत असतात. तर आम्ही इथे बसले आणि हा झाड खूप सावली येतो आणि बारमाही हा असं भरलेला असतो, कधीच त्याची पानं गळत नाही. झाडाचं नाव नाही माहिती आणि त्याला फळं पण येतात आणि खूप दाट असतात त्याची पानं. पक्षी पण खूप येतात. हा आता इकडे मस्त हा असा बेंड पण घातलेला, आता तो थोडा हे झालाय. आणि इकडे आता काही लोक राहायला पण आले, कारण आता आंब्याच्या बागा इकडे सुरू होतील ना, म्हणजे मोहर यायला सुरुवात झाली. तिकडे राखणी येतात बाहेर येतात माणसं आणि त्यांची कोंबडी पण आहे इकडे. ते एरवी कोण नसतं, सामसूम असतं. आम्ही एकट्या इकडे बसतो, अपलोड करून जातो. ह्या टायमाला वर्षाला घेऊन आलो आहे, कारण ती सध्या माझ्यासोबत गावाला आले म्हणून. नाही तर मी एकटा येते, एकटा इकडे. पूर्वी तर मी सांगते ना, आता गाडी आली म्हणून इकडे येतो. पूर्वी जेव्हा माझी गाडी नसेल तेव्हा तिकडे माझ्या आत्याचं गाव ह्या साईडला पुढे राहणवली, त्या डोंगरावरती उभं राहून एका गाडीवरती व्हिडिओ अपलोड करायचो. 4-4 तास एका झाडाखाली उभं राहून, असे झाड होतं तिकडे, झाडाखाली आपण माहिती जायचो तोरणीवर, तिकडे जायचो. किती सगळ्या ह्या गोष्टी आहेत. तर सांगायचा उद्देश हाच आहे की आपल्या चॅनलच्या बॅकग्राऊंडला काही कामं असतात जी अशी सगळ्याच माणसांना माहीत नसतात, ती आपण कधीतरी सांगतो. दररोज काय सांगणार, कामच आपला तो. इथे आता घरं बांधले आहेत ना जे लोक राहतात इथे, ते बघा हे डिंड आहेत, हे डिंड आहेत. ते शी त्यांनी बांधलं नाहीत तर अशी नाही. आणि त्याला खालून असं शेण थापलं आहे बघा, बघा असे शेण थापले आहेत. असे त्यांनी घरं तयार केलं आहेत, वरून कागद टाकलाय बघा मस्त. आतमध्ये बघूया का कोण आहे का घरात? ताई भाई. अच्छा सगळे राखण्यावर गेलेत. असं घर आहे ह्यांचं आतमधून बघा, इथे चूल आहे अशी मस्त आहे एकदम. सारवत आहे वगैरे खाली पण ना, शेण कुठे भेटत आहे ना? शेण मिळत हो ना. बरोबर. शेण नाही मिळत. मग हा बंद दरवाजा कसा करता तुम्ही इथे? कवाडे हा पत्रा केलाय तो लावता. अच्छा असे किती जण राहता तुम्ही इथे सगळे एकत्र? अच्छा मग हे लोक सगळे आता कुठे कामाला गेलेत का? अच्छा हा हा मायनिंगला. ओके ओके हा हा हा. कोंबडी मुडी पण आहे. आता तुम्ही इथे किती दिवस थांबणार? अच्छा मग नंतर हे झोपडी इथेच सोडून जाता की इथेच असेच राहतात ना? आई नाही तर आली मगासपासून, बराच वेळ झाला ना, नेटवर्कच नव्हता. कुठे गेला?
ए पदू, बेबी आली का कूल मधून? तुला काय आणू खाऊ? पदूचा फोन आलाय, पदूला व्हिडिओ कॉल केला, जरा बोललो आणि चांगला वाटला. गुगुली बाय बाय. तुला काय आणू? चाऊ आणू का? चाऊ खेकडा, मोठा खेकडा. चिंगम? चिंगम लहान मुलं खात नाही. बोर बोर आणतो. बोर 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 पाहिजे का? बोर गावाकडची. हा रस्ता एवढा उतार आहे ना, चालत चालत चालले मी, नाही रिस्क घेत नाही इथून. गाडीवरती भीती वाटते. पूर्ण उतार आहे खाली. कधी काय ब्रेक नाही लागला, काय लागला तर गाडी स्लिप होऊ शकते ना, म्हणून मी इथून चालतच जाते. हाय, पाणी आहे विहिरीमध्ये? कुठेच लावे ना? आम्ही कुठे काय माहिती वरती खरायडा मार की कुठे मारकुटा पाहिलं की काय? मारू नको बाबा, भीती वाटते. लाटीचं काम चाललंय रे. आई बरे नाय बाबा? आई बरे ना? बरेस ना? बरेस नाही. हो हो बरे आहेत. बरे वरती आहे. नाही झाले 4 दिवस. हो हो कुठे गेली आई? म्हणून मी चावी आणते घराची. मी बोलली चावी नाही आणली ना, आणलं इकडे पण तिकडे राहिली घरी. आका बरेस ना? हो हो. धावा धावा ती कुत्री एवढी पाठी मागली तुझ्या. तिथेच होते कशी आहेस ना? अगं धावत धावत आलो एकदम तुझ्या पाठी मागून. तिथेच होता शेतावर. शेतावर गेलेली? मी म्हटलं मी चावी नाही आणली तर ही आता भेटते की नाही घरामध्ये काय माहिती. मामीचा नुसता काम एक एक काम. तिला जाम कामाची आवड आहे. ती कामामध्ये जास्त खुश असत. तिला घरी जास्त बसायला आवडत नाही. तिला काम करणार ते, पण त्याच्यात तिला आनंद आहे. आता काय बोलणार मी तिला? किती बोलते, नको करू घरी बस, तरी ती नाही ऐकत. जाऊ दे म्हटलं तिला, ज्याच्यात आनंद भेटत. इकडे बघा, आईला नेलेली ना गेट ऑफ इंडियाला फिरायला, त्याचे फोटो काढले, प्रिंट काढलेले आहे आणि दिलेली आईने अशीच काढून. त्या आईने इथे भिंतीला आणून लावली. काय कुठे गेलीस फिरायला? म्हणून अशा आठवणी असतात माणसांच्या. जेव्हा मी नेतो ना आई ना, मला आई माझी आली का अशी फिरायला नेतो, मग त्यांच्या अशा आठवणी असतात. आम्ही व्हिडिओ तर करतोच, पण त्यांनी कधी असं अनुभवले नसतात गोष्टी, कारण आमच्या सगळ्यांची लाईफ आहे ना स्ट्रगलिंग मधून गेलेली. आता भले आपण थोडस सेटल व्हायला बघतोय, म्हणजे अजून पण नाही झालंय, कारण आमच्याकडे भरपूर गोष्टी आहेत अजून करायच्या आम्हाला. पण ज्या नायांवर गोष्टी त्या अनुभव घ्यायला आपल्या जुन्या माणसांना देण्यात केवढा आनंद असतो. आईला पण किती बरं वाटत ना घरी आली का? मुंबईला आलीस का इकडे तिकडे फिरायला, नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात ना. चांगली भावाशी वाटत मुंबईला. आता तुझ्या चेहऱ्यावर आनंद आला की नाही? समर्थ कृपेने सगळं उत्तमच झालंय, बाकी काय नाही. जर आपली कर्म चांगली असतील ना तर त्याचं फळ चांगलं मिळत. मन साफ पाहिजे, निसर्गाचा नियम आहे तो, त्याला काय नाही करू शकत. घरी आलोय, नुसतं आईने छा ठेवलाय इकडे चुलीवरती, खड आलाय चहाला. आता जाऊयावरती छा प्यायला, फरसा आणि चहा. चला वरती जाऊया टॅरेसवर. छान छान. पहिल्यानंतर
पाहुणचार म्हणजे चहाच असतो गावाकडे, चहा आणि बिस्किट नाही तर काहीतरी. तर हा एरिया तुम्ही बघत असतात नेहमी बाल्कनी, जिथे हाच एक असा चांगला स्पॉट आहे जिथे आम्हाला निवांत बसता येतं. आणि मामीने इकडे काय आणलेत बघा, गावाकडची बोर सुकवली चांगली. मला वाटत बोर संपत आले की काय, गावातले लोक आणतात ना सुकवतात, मस्त लागतात. किडकी नाहीत ना, गोड बघून खाय लागते. पण बोरीमध्ये कसे किडी उडी होतात आहेत चांगले, तेव्हा गोड आहेत, गोड आहेत. सुकवलं नाही हे कसे उकळून उचलात ना मीठ टाकून, संध्याकाळी जास्त खायचे ना असं बोलतात. इकडे पण आहे बघा, दरवर्षी मामे आहेत ना मुलांसाठी असे बोरे जमवतात. अजून सीझन आहे 1-2 महिने तेव्हा जमणार आणि नंतर सुकवणार. एकदम कडक सुकतात आतमध्ये, एकदम सुकतात आणि ते नंतर उकडून मीठ टाकून खायचे लय भारी लागतात. आणि इकडे चहा आणले, फरसाण आहे, पाणी झाले, नाश्ता झाला. आणि इकडे खाली हा विहंगम नजारा, सूर्यास्त होत आला आहे. या साईडला अरबी समुद्र केळशीचा परिसर दिसतो तुम्हाला. हा व्ह्यू प्रत्येक वेळेस आम्ही दाखवत असतो, तर हा बरेच जण उत्सुक असतात साखरेच्यानंतर हा व्ह्यू बघण्यासाठी. या बाजूला बघा ना, तिकडे पण मस्तपैकी झाडं आहेत ना, आम्हाला इकडे नाही फुल झाडं खूप मस्त वाटली बघा. एक नंबर वाटत ना फुलं, सूर्यफुलासारखं दिसतात. आणि आता संध्याकाळ होईल लवकरच, म्हणजे 5:15 वाजलेत, काळोख पडत होता लगेच. आणि मामे आहेत, मामीने सध्या त्यांचा हा वरचा माळा व्यवस्थितपणे ठेवला आहे, लावून ठेवला सगळं सामान जिथं तिथं ना, एक्स्ट्रा सामान काढला सगळं ना. हा काय इकडे हा भेटला का, चांगला आंबोली तिकडे बांड्या भेटल्या, असं काहीतरी भेटलं पाहिजे ना मोठं. हा हे कशा म्हणजे घमेला की काय, स्टीलचा घमेला. इकडे पण ती पद्धत सुरू झाली आहे, पूर्वी कसे छोटे छोटे काही करडे करंडे वगैरे घ्यायचे. आपल्याकडे पण हळदी कुंकू झाला ना, तर मागे काहीतरी मोठे डवले घेतले होते, डवले घेतले, पळ्या पांड्या घेतल्या, छोट्या छोट्या भात तेलायला असत. ते दरवर्षी काही ना काही घरात लागणाऱ्या उपयोगी वस्तू, म्हणजे कुठला विधी असत ना, लग्न कार्य पूजा वगैरे, त्यात वापरात येणाऱ्या ह्या वस्तू आता आजकाल देतात. चला चाय प्यायला या, जावयाचा पाहुणचार करतात मामी घरी लगे. फरसाणसोबत चाय मस्त लागते. आपण जे काम करतोय ते सोशल मीडियावरती काम करतोय. आम्ही गेल्या 5 वर्षापासून युट्यूबवरती काम करतोय, आणि सुरुवातीपासून अगदी 100 सबस्क्रायबर झाले तेव्हापासूनचे काही आपले सबस्क्रायबर मंडळी आपल्या चॅनलवरती जुळलेले आहेत. काही लोक आता आपले 3,40,000 सबस्क्रायबर झालेत, त्याला 3,40,000 च्या नंतरचे काही सबस्क्रायबर असतील, किंवा 3 लाखाच्या नंतरचे असतील, 1 लाखाच्या नंतर असतील, 2 लाखाच्या नंतरचे असतील, या सगळ्यांना आपलं चॅनल कसं ग्रो झालं हे माहीत नसणार. जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असणार आम्ही सुरुवातीचे व्हिडिओ कसे केले, काय केले, आणि इथपर्यंतचा पोचलेला आपला प्रवास. आणि आज आम्ही पनवेलला राहतो, त्यानंतर मग आमची पूर्ण लाईफस्टाईल, किंवा आम्ही ज्या ज्या गोष्टी दाखवतो गावाकडे, नंतर साधं सिम्पल जीवन, पनवेलकडे थोडंसं वेगळं जीवन असतं आमचं. आणि आमचं हे काम आहे, आम्ही प्रोफेशनल म्हणून करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, सोशल मीडियावरती काम करत असताना, आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपलं नाव हे वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करणारी पण काही मंडळी असू शकतात आणि असतात. आम्हाला काही कमेंट येतं की दादा तुमच्याबद्दल काही माणसं वेगळ्या प्रकारे प्रचार करत आहेत की बोलत आहेत, तर आम्ही त्याला काही नाही करू शकत, लक्ष देते त्याकडे. कारण आम्ही चॅनल सुरू केलं त्यावेळेस आमच्या देहबोलीवरून, किंवा आम्ही जे काय करतो किंवा कसे दिसतो याच्यावरून ह्या गोष्टी बरेच लोक जजमेंट करायचे आणि कमेंट करायचे, निगेटिव्ह कमेंट तर पूर्वीपासून आम्हाला यायचे. सावळी होतीस तू गावा, आपण आणि आम्ही आपण कायमस्वरूपी गावी राहिलो की काळच पडतो ना, आपल्या गावाकडे तशी स्किन तशी आहे. तर आम्हाला तशा प्रकारचे पण यायचे की कसं दिसतो काय वगैरे, किंवा आम्ही गावाकडे काही गोष्टी सिम्पल दाखवायचो. त्यावेळेस काही जण म्हणायचे की तुम्ही स्वच्छता ठेवत नाही वगैरे, असे खूप कमेंट्स वगैरे आम्हाला, पण आम्ही जे आहे ते दाखवायचो. आणि जे लोक आम्हाला चांगले जाणत समजतात ते आम्हाला चांगल्या पद्धतीने घ्यायचे. आणि माणसाला कसं दिसतंय किंवा कसं आहे त्याच्यापेक्षा बघण्यापेक्षा तो काय दाखवतोय, काय तुम्हाला बघायला, चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत हे घेता आल्या पाहिजे. तर ह्या वेळेस बऱ्याच वेळेस कसं होतं माहितीये का, गेल्या काही वर्षभरात आता ह्या 2-3 वर्षात तर मला वाटतं सोशल मीडियावरती भरपूर साऱ्या गोष्टी निगेटिव्हिटी पसरत चालत आहे. हे आपल्या चॅनलबद्दल बोलत नाही, बाकी अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे खूप सारे मोठमोठे क्रिएटर्स होते त्यांचे व्ह्यूज हळूहळू डाऊन होत आहेत, किंवा
युट्यूब वरती शॉर्ट्सच्या माध्यमातून नवीन कंटेंट येतोय, रील्स वरती काही बदल झालेत, म्हणजे गेल्या काही वर्षभरात युट्यूब आणि सोशल मीडिया इतर काही त्याच्यावरती जो खूप बदल झाला, अशानक खूप सारा बदल झालेला, त्यामुळे लोकांना काय बघायचं आहे, काय हवंय, कुठल्या गोष्टी कुठल्या जाण्यावरती काय बघायला मिळतात, ह्याचं सगळं ताळतंब झालेलं आहे. लोक काही कसे कुठल्या काही का बघतात, मिक्स तर बघतात, म्हणजे एका व्यक्तीसोबत किंवा एका चॅनलसोबत असे घट्ट जुळलेले नाही, सगळ्यांचेच व्हिडिओज बघतात आणि सगळ्यांचे दाखवतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बघत असताना लोकांना नेमकं कोण काय चॅनल करतं हे माहित नसतं, आणि त्यावेळेस जे कधीतरी जज करतात ते करतात लोक, हे असेच असणार, तसेच असणार. बोलायचा उद्देश आहे की आम्हाला मागच्या काही व्हिडिओ मध्ये काही कमेंट येतात त्याच्याबद्दल तुम्ही सांगा काय. आम्हाला काही कमेंट असे येतात की आम्ही गेल्या आता 2 वर्षापूर्वी आम्ही जे घर बांधलं त्यानंतर मग बऱ्याच जणांना वाटतं की हे घर तुम्ही कसं बांधलं, कसं काय शक्य झालं, तर तुम्ही काही पैसे इकडून तिकडून मागितले आहेत काय, किंवा अशा प्रकारचे पण काही लोक अफवा पसरवत आहेत. आम्ही मागे चिपळूणची जो पूर आलेला, चिपळूण महाडमध्ये पूर आलेला, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर पण आमच्या गावी मोठा वादळ आहे, तर आमच्या गावाकडे जेव्हा वादळ आलं ते आपलं चॅनल खूप छोटं होतं, मला वाटतं 50,000 सबस्क्रायबर असतील. त्यानंतर तेव्हा आम्ही मोबाईल अडकलो, कारण माझा जॉब होता, मी जॉब करत होतो, पार्ट टाइम युट्यूब करत होतो, आणि त्यावेळेस येता आलं नाही, आम्ही अगदी गणपती माहित पण नाही पडलं ते वादळ आलं, कारण कॉन्टॅक्ट नव्हता, 1.5 महिना आमचा कॉन्टॅक्ट नाही, आणि मी गावी येऊ शकत नव्हतो आणि गाड्या बंद होत्या सगळ्या, जे गावी आले ते गावी अडकले, कोरोना काळ होता, तर वादळातल्या गोष्टी झाल्या, आम्ही आलो असेल. पण नंतर 1-2 वर्षानंतर महापूर आला होता, महाडमध्ये तळी दरड कोसळलेली, आणि ते आम्ही गावीच होतो, कारण आम्ही जो अगोदर गावी गेलो तर गावीच राहिलो, बोलू काय आता जॉब पण सुटला आणि काय पर्याय नाही, मग आम्ही गावची उडी कसं होतो. त्यावेळेस जेव्हा महापूर आला तेव्हा आमच्या गावाकडे पण पूर आलेला, आमची गावातली शेती सगळ्यांची होऊन गेलेली, पण आम्ही तेव्हा व्हिडिओ करत होतो गावचे, तेव्हा आम्हाला कमेंट झाले दादा तुम्ही महापूर आला त्यामध्ये मदत काय करताय की नाही, कारण बाकीचे युट्यूबर्स खूप मदत करतात, तुम्ही करताय की नाही. तर आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करतो आम्हाला खूप सारे कमेंट असे जायचे की तुम्ही हे काय दाखवताय, तुमची लाईफस्टाईल काय दाखवताय कोकणातली, तुम्ही तिकडे जाऊन मदत करायला पाहिजे, असे खूप जरा कमेंट यायचे. तर आम्ही ठरवलं की काय करायचं, माझे मित्र बाकी 2 युट्यूबर्स आहेत त्यांनी आम्ही एकत्र ठरवलं की आपण एक व्हिडिओ करूया, त्याच्या माध्यमातून जी काही मदत मिळेल ते आपण त्या तळिया गावी किंवा महाडच्या ठिकाणी जाऊन देऊ. आणि तो वादळ नव्हता, त्यावेळेस पूर आलेला, आणि त्यावेळेस आम्ही सगळ्या गोष्टी क्लॅरिफिकेशन केल्या. आम्हाला याची कल्पना होती की लोक भविष्यात जाऊन असं वेगळा विपर्यास करू शकतात, आम्ही हे पावलं उचलतो ते हे सांभाळपूर्वक आपण एकदम सावकाश सावधानपणे आपण उचलायला पाहिजे असं ठरवलेलं आम्ही. त्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी क्लिअरिफिकेशन अगोदर लाईव्ह करून सांगितलं लोकांना, असंच आहे आपण जी काही मदत मागतो क्यू आर कोडच्या माध्यमातून मागू आणि ती मदत आपण मग तिकडे पोहोचवू. तर त्यावेळेस आम्ही सगळ्या गोष्टी दर दिवशी अपडेट करून देत होतो आम्ही तिन्ही चॅनलवरती, माझे मित्र निखिल आहे, अभी आहे, तर त्यावेळेस मग आम्ही ती मदत गोळा करून आम्ही दिली. आपले जुने सबस्क्राइबर त्यांना सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की कसं काय केलं, आणि इव्हन तेव्हा आपल्या लोकांना ऍप्रिशिएट पण केलेलं की दादा तुम्ही खूप चांगलं काम केलं. आणि इव्हन मला तर मला आठवत आहे की आपले काही क्राईम ब्रांच मधले काही मोठे मोठे अधिकारी आहेत आमच्या इकडचे बेलापूरचे, त्यांनी स्वतः घरी त्यांचा व्यक्ती पाठवून आम्हाला मदत केली, आणि चांगले मोठमोठ्या हुद्द्यावरती सरकारी खात्यामध्ये असणाऱ्या लोकांनी आम्हाला ऍप्रिशिएट केलेलं, कारण आम्ही तेव्हा गावाकडचे व्हिडिओ करत होतो आणि त्यांना खूप व्हिडिओ आवडत होते, अशा लोकांनी आम्हाला मदत केली आणि ती मदत आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवली. त्याचे व्हिडिओज अजून पण आपल्या नावावरती आहेत की मी कुठे पोहोचवले, आणि ते व्हिडिओज आम्ही खास असे व्हिडिओ शूट करून ब्लॉग नाही बनवलेत, ते लाईव्ह व्हिडिओ आहेत, ते नॉर्मल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाहीत, ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती जाऊन लाईव्ह मध्ये जायला लागेल. त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला आम्ही डिटेल मध्ये त्या गावात कुठे बसलेलो, कुठे मदत केली, इथे केलेलं आहे, परत एक असा ब्लॉग पण केलेला आहे, आणि 3 मला वाटतं माझ्याचे व्हिडिओ आपले हे लाईव्ह आहेत. आपल्या सोसायटीतल्या सगळ्या मंडळींनी हातभार होता आणि सगळ्यांनी ते आपण पॅकेज खालीच पॅकिंग केलेले आहेत आपल्या सुजना सोसायटीमध्ये, आणि ते तिथे आपण पॅक करून भरून घेऊन गेलेलो, त्याची गाडी वगैरे कशी काय कुठे गेली, कसं कुठे बसलो, याचा संपूर्ण इत्यंभूत व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी लाईव्ह सेक्शन मध्ये आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात. आणि ती मदत कुठे काय पोहोचली सगळी माहिती आहे. आणि त्यावेळेस आता हे किती वर्ष झाले, 2 वर्ष झाले आम्ही त्यावेळेस सगळी मदत पोहोचवली. आम्ही हळूहळू स्ट्रगल करत होतो, काही गोष्टी डेव्हलप करत गेलो, आम्ही सेव्हिंग करत गेलो, त्यानंतर हळूहळू आमचे व्हिडिओ चालायला लागले, आणि व्हिडिओ जेव्हा चालतात तेव्हा तुम्हाला इन्कम चांगलं येते युट्यूब मधून, आणि ते सेव्हिंग तुम्ही करत आम्ही आमच्या आमचं घर बांधलं. आणि त्यावेळेस काही जण वाटतं की अरे हा त्यातले पैसे तुम्ही असे हे केले, हा अशा प्रकारचा काही जण अफवा पसरत आहेत, तर हे त्यांना आम्ही काय त्यांना सांगणं नाही, आमचं सांगणं हेच आहे की आपले जे कोण सबस्क्राइबर मंडळी आहे त्यांच्या गैरसमज नको व्हायला, ही गोष्ट क्लिअर केली की आम्ही कुठेही कोणाचा पैसा खाल्लेला नाही, आणि आम्ही असं दुसऱ्यांचा पैसे घेऊन आम्ही मोठे नाही होऊ शकत, आम्ही आमच्या मेहनतीने कष्ट करू आणि मेहनतीनेच आम्ही पुढे जाऊ. आणि आम्ही आम्हाला आईला फुलं माहिती आहे आमच्या दोघांचं सगळं आई माहिती, आणि आम्हाला ह्या अशाच म्हणजे आपले वयस्कर मंडळी म्हणा जे व्हिडिओ बघतात त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत पाठीशी, त्याच्यामुळे आज आम्ही हो सांगायचा उद्देश हाच आहे की आपण
ज्या गोष्टी करत असतो सोशल मीडियावरती काम करत असताना, नवीन कोणी युट्यूबर तयार होत असतील ना, तर तुम्ही या गोष्टी सांभाळून करा आणि ह्या गोष्टी सहन करण्याची ताकद पण ठेवा. कारण आता मागे ईर्ष्याकडच्या टायमाला पण दरड कोसळलेली, आम्ही सारा तर पनवेल लागली काही अंतरावरच ते होते ठिकाण. आम्हाला कमेंट त्यावेळेस माहित होतं, आम्ही ठरवलं की ह्या गोष्टी करत असताना खूप सारा विचार करून करायचं. कारण भरपूर सारे मंडळी त्यावेळेस आपल्याला प्रोत्साहन करतात की तुम्ही करा करा करा, आणि नंतर त्यातलेच काही मंडळी असतात ना, ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करू शकतात. तर आपण सोशल मीडियावरती काम करताना ह्या गोष्टी सांभाळून करा. ह्या गोष्टीचं मला पुरतं आम्हाला कल्पना होतीच, सो भविष्यात पण अशा कुठल्या गोष्टी होतील त्यावेळेस सुद्धा आम्ही सांभाळून करू, नक्कीच करू. पण जर कोण मंडळी बाकीचे असतील, आपली मंडळी असतील, त्यांना जर अशा प्रकारचे कोण अपापासून दिसत असेल, त्यांना तुम्ही त्यावेळेस तिथं रोका आणि तुम्ही त्यांना चांगला सल्ला द्या. उगाच गैरसमज करून घेऊ नका, जे काय असेल तर विचारा तुम्ही. बरं, आणि आम्ही त्यासाठी तुम्हाला हे थोडक्यात त्याच्या क्लेरिफिकेशन केलेलं आहे ते. आणि आपण ह्या गोष्टी व्हिडिओज करत असताना नंतर बाकीच्या गोष्टी आपण कसं प्रेझेंट करतोय, कसं राहतोय, कुठले व्हिडिओज करतोय, ह्यावरती लोक त्यांची मतं मांडत असतात. त्यांना आपण काय नाही करू शकत, चांगल्या व्हिडिओ मधून कुठे थोडासा खराब दिसतोय, वाईट कुठे दिसतोय का, असे शोधून करत असतो. आणि कसं असतं माहितीये का, जे आपल्याला लोक दुष्ण देतात ना, ते आपल्या शरीराला की आपण दिसतो काय, आपण ऍज एक व्यक्तिमत्व त्याला करत असतात, पण आपण ऍज अ आतमध्ये कसे आहोत, मनाने स्वतःशी कसे आहोत, ते आपणच जाणू शकतो ना. ती थोडी दुनिया जाणणार आहे, आम्ही तुमच्यापर्यंत दिसतो, हे सगळं आवाज आहे, वरच्यावर दिसतं तुम्हाला सगळं, पण आम्ही प्रत्यक्षात कसे आहोत हे फक्त आम्हालाच माहिती आहे. आणि जर आम्ही चांगली कर्म करणार, त्याची फळ आम्हाला चांगलीच मिळणार. जर वाईट केलं तर आम्हाला वाईट मिळणार. आम्ही एवढंच फक्त आम्हाला माहिती, बाकी काय माहिती. तुम्ही किती आम्हाला बोला काय करा, आम्ही काय, आम्ही स्वतःशी प्रामाणिक आहोत, संपलं स्वतःच्या म्हणजे चांगल्या मनाने काम करतो एवढं बस आम्हाला. आणि काही जण म्हणतो की तुम्ही व्हिडिओ, म्हणजे काही जण असे समाजविदुषी लोक असतात, त्यांना असं वाटतं की यांचं काम स्टॉप झालं पाहिजे, त्यांचा उद्देश तो असतो. पण हे आतापासून नाही, आम्ही चॅनल सुरू केलं तेव्हापासून आम्हाला खूप सारे कमेंट होते. त्यांना असं वाटायचं, म्हणजे त्यांना असं वाटायचं की ह्यांना हर्ट होऊन ते लोक व्हिडिओज करायचे थांबले पाहिजे, असं काही जणांना वाटत असलं. पण एखादं संधी असेल, समजा तुम्ही आम्हाला, समजा काही जण निगेटिव्ह कमेंट करत असेल, त्यापेक्षा आमची गरज खूप जास्त आहे ना, खूप मोठ्या लेवलवरची आमची गरज आहे की आम्हाला याच्यावरती काम करायचं, आमचं ॲज अ प्रोफेशन म्हणून आम्ही काम करतो, आमचं घर चालतं याच्यावरती. तर तुमच्या त्या गोष्टी काही जणांच्या असेल निगेटिव्ह, आम्हाला त्या शुल्लक वाटतात त्यासमोर. आमच्यासाठी एखादी गोष्ट आम्हाला मिळवणं ही खूप मोठी गोष्ट वाटते, त्यामुळे मी ते करत असतो. सो हे एक आहे. तर आता जास्त काय नाही बोलत, चाय प्यायला तुम्ही, बाकी काय नाही, चाय घ्या, खुश व्हा, आणि आमच्या आनंदामध्ये तुमचा पण आनंद व्यक्त करा. एखाद्या व्यक्तीला माणूस जो चांगला वाटतो ना, त्यामधल्या माणसं चुका जरी असल्या ते चांगल्याच दिसतात. आणि एखाद्या व्यक्तीला हेट करायचे असेल किंवा एखाद्या व्यक्ती तुम्हाला नसर आवडत ना, त्यातल्या चांगल्या गोष्टी पण तुम्हाला वाईट दिसत असतात, त्याला आपण काय नाही करू शकत. आणि दुसरं म्हणजे सांगायचं, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा मिळवून द्याल ना, त्याच्या आपल्याला किती एवढा सुख भेटेल ना, ते करून बघा. म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावरती आनंद कसा आणतो, एखाद्याच्या आयुष्यात दुःख देणं सोपी आहे, पण एखाद्याच्या आयुष्यात चेहऱ्यावर आनंद देणं हे सगळ्यांना जमत नाही. आणि हे तुम्ही करून बघा, तुम्हाला एवढं सुख भेटेल ना की आयुष्यात तुम्ही सुखी व्हाल. आपण एकत्र आनंद दिला, आपल्याला आनंद डबल मिळतो. एखादा आपलं दुःख दिसतो ना, त्यावेळेस आपल्याला कितीतरी पटीने आपल्याला दुःख मिळणार हे सत्य आहे, त्रिवा सत्य, त्याला काही नाकारू शकत नाही. आणि निसर्गाचा नियमच आहे, आपण कृती करतो त्याला प्रतिकृती असतो. इथून आपण ह्या डोंगराला आवाज ना, डोंगरावर रिटर्न आवाज येतो. निसर्गाचा नियमच आहे, आपण जे काम करणं चांगलं चांगलंच मिळतं, आणि वाईट केलं तर वाईटच मिळणार आहे. हे ह्या नोट होती. आता आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया, आता पुढे भरपूर काम आहेत. मावळत्या दिन करा अध्य तुझ जोडून दोन्ही करा. संध्याकाळची वेळ आता चहा घेत आलाय, मस्त फ्रेश होऊया. नंतर आता आमच्या अंगावर बंगळे होतील आणि आज मस्त रिलॅक्स मध्ये जरा आज फक्त आराम करणार. आणि मामी सध्या काम करतात आमच्याकडे, एरवी काम असं शेतीची की काय काम असतात, तर ते उद्याला आम्ही कदाचित जाणार त्यांचं काम कुठे चालू आहे तिकडे, तर त्याचा व्हिडिओ कदाचित नेक्स्ट येईल. तर आता मामीसाठी आम्ही आंधीला खाऊ, वर्षा उघडते. हे पण चांगलं झालं का, काय तुळस लावणार याच्यामध्ये, माती टाका पहिले चांगली, माती टाकून फ्रूट आणले, छोटे छोटे आणतो खाऊ काय मामीना, त्यांना म्हटलं मसाला, आणि त्यांना आता मसाला बनवण्याची गरज पडत नाही. आम्ही आता फ्रेश, त्यांना आम्ही जेव्हा पण येतो ना तेव्हा एक किलो अर्धा किलो आणत असतो. आता बाया कॅलेंडर लावूया पहिला, सगळ्यात पहिला ना. हा जुना कॅलेंडर इकडे, तर नवीन
कुठं गेलं फिराय का कामाला? शेता बिता गेलं की खाय टाइम पास आहे ना काहीतरी. बाकी हा काही तुला स्वेटर घेतला होता तो माझा, तुला बोललीस का आण म्हणून. चांगला आहे ना? चांगला आहे नवीनच माझा. नवीन आहे किंवा काहीच नाही थंडी. माहिती आहे 2 दिवसापासून आम्ही पण बघतो ना कशी थंडी आहे. चादरी घेऊन पण फरक पडत नाही काही. बरोबर होते ना? बरोबर होते. एकदम औषध आहे ते. 2 दिनात बघ केव्हा ढगले. मोठा ढगला नाही ना ही पिशवे ना बाजारात बिजारात कुठे गेलीस ना तर बघ कशी आहे. बघ कामाची वस्तू आहे. हळदी कुंकाला तर भेटल्या होत्या ना शिवम चाळीस ने 2 दिलेल्या. त्या म्हटलं एक तुला घेऊन जाऊ. आम्हाला एक ठेवली होती. चांगले आहे ना? आपण इथे पण खण होतोय आणि असं पण करू शकतेस तू. आईसोबत मी बघते उद्याला गेला तर एक व्हिडिओ बनेल. कारण आमच्या इकडच्या गावाकडच्या महिला आहेत. काय करतात म्हणजे शेती झाल्यानंतर काय काम असतात? शेती झाल्यावरती काय काम असतात? वर्षाचे 12 महिने मजुरी असतात. साखरीच्या गावात आणि खारीच्या गावात तर इकडे झाडी तोडायची ना कामं असतात. कलमांची कंपाऊंड आहे. म्हणजे सकाळी किती वाजता जाता घरातून? सकाळी 8 वाजता 8 ते 9 म्हणजे 9 10 वाजता पोहोचतात. दिवसाचे 250 रुपये मजुरी आहे महिलांची. पुरुषांचे किती आहे? पुरुषांचे 300 रुपये. दर दिवशी कामं असतात वर्षाचे 12 महिने. फक्त 4 महिने 5 महिने आपण काढतो ना सराय आणि पूर्ण पाऊसच्या टायमाला फक्त नाही. बाकी ऑक्टोबर महिना सुरू झाला की अगदी मे महिन्यापर्यंत कंटिन्यू काम असतात. इकडच्या गावातल्या महिलांना पुरुषांना पूर्ण हाताची काम आहेत. आम्ही तिकडे बघत असत तेवढा हातभार होते. मुंबईच्या पैशांची काय वाट नाही बघितली. म्हणजे ते आपल्या गावाला आता ते करतात मिळून जातात. सगळ्या एकत्र आता टिफिन घेऊन तर उद्याला कदाचित गेलो तर मी तिकडे व्हिडिओ करू. जाऊन तुम्हाला दाखवू कसं करतात काम. होते मला ती बोलली होती मला एक पाकिट घे म्हणून. असा तर आमचं शुक्रवार मार्केट असतो ना तिथे अशी मस्त छान छान अशी ह्याला काय म्हणतात कपडा हा देतात. थोडी छोटी पाकिटापासून एकदम मोठ्यापर्यंत पाकिट असतात छान छान. बरोबर. सुख भेटलंय माझ्या आईला. कारण तिच्या आयुष्यात तिला एवढं कधी सुख नाही मिळालं. कारण माझे वडील पण खूप लवकर गेले. आपण दोन्ही साईडला तुझ्याकडे पण दुःख होतं आपल्याकडे पण दुःख होतं. आपण या गोष्टी कधी लोकांसमोर मांडल्या नाही व्हिडिओ मध्ये. मी सांगते की मी माझी स्टोरी पण अजूनपर्यंत कधी सांगितलं. आम्ही काय कसे ग्रो झालो. आम्ही आमची युट्यूब चॅनल तर थोडा लांबची गोष्ट आहे. आम्ही लहानाचे कसे मोठे झालो त्यात खूप मोठी स्टोरी आहे. कशाला सांगायचं सगळ्या गोष्टी. आपण काय घडलो काय नाही स्वतःला माहिती येत ना. ते लोकांना सांगून काय मिळणार आहे? काय बरोबर बनणार आहे आपली काय परिस्थिती आपण तिथे आपल्याला माहिती. लोकांना सांगून फक्त दाखवण्यामध्ये आता पुढचा पुढचा सांगता येईल असं तू म्हणते. पण खरं म्हणतात माझ्या आईने एवढं माझे कष्ट केलेत ना. म्हणजे माझे वडील खूप लवकर गेले त्याच्यामुळे तिच्या आयुष्यात असं सुख असं करायचं. बाहेरचं पण तिचे दोन्ही भाऊ पण लवकर गेले. दादीचे तिची आई पण तिची आई पण बाप पण मध्ये गेले. भाऊजय होते. तिला असं सुख असं नाही. समर्थ कृपा सुनावी आमच्याकडून सगळं करून देवाने तुला सुख मिळवलं. अजून काय ते तर करणारा शेवटी शिल्लक असते आपली ना आई भेटते आपल्याला. कुठे आपण पुण्य केलेलं असतात ना त्या मम्मीला भेटतात. तर मंडळी आता तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघितलं तर आम्ही सगळ्यांना काय खाऊ आणि हा व्हिडिओ मध्ये आता हा व्हिडिओ वेळेस एंड करायची वेळ आहे. ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही गोष्टी बोललेल्या आहेत. तर तुम्ही ज्या काही गोष्टी बोलल्या त्या पॉझिटिव्ह वेने घ्याल. आपली तुम्ही सगळेजण आपल्या व्हिडिओला खूप छान सपोर्ट करता. आतापर्यंत आपलं चॅनल एवढं ग्रो झालं आहे तुमच्यामुळे झालेलं आहे आणि तुम्ही चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया करता येऊन आम्हाला सपोर्ट करता म्हणून मी इथपर्यंत पोहोचले. आणि तुमचे सगळ्यात ऋण आहे बोलतात
तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद आहेत आणि आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी आतापर्यंत सगळ्या गोष्टी दाखवत आलोय, क्लिअरली सगळं दाखवत आलोय आमच्या बोलण्यातून, आमच्या चेहऱ्यावरून पण दिसत असेल तुम्हाला की आम्ही कुठल्या पद्धतीने प्रेझेंट करतो. आणि आम्ही तुम्हाला क्लिअरली बोलतो की आम्ही मुंबईच्या व्हिडिओ करताना आम्हाला असं चुकल्या चुकल्या सगळं वाटतं, आम्हाला जरा पण आवडत नाही ते करताना व्हिडिओ. आणि तिकडे लाईफस्टाईल काय दाखवणार मुंबईचे, आमची तिकडे वेगळी असते सगळी लाईफ, गावाला साधं सोपं जेवण आहे आणि आम्हाला ते जास्त आवडतं. आणि काय करणार, मुलांच्या शिक्षणामुळे मुंबईला राहणं भागच आहे आणि त्या गोष्टी आहेत. आणि आम्ही तुम्हाला ज्या काही गोष्टी दाखवतो तुम्ही छान छान प्रतिक्रिया द्या. आता मी आल्यानंतर सध्या गावाकडचे काही व्हिडिओज करते त्या पण तुम्ही चांगल्या पॉझिटिव्ह वेने घेतल्या तर आम्हाला खूप बरं वाटेल. आणि असंच तुम्ही जसे आपले काही भरपूर सारे मंडळी आहेत आपण खूप सपोर्ट करतात, प्रेम करतात, त्यांचे थँक्यू सो मच. आणि तुम्ही आम्हाला असं जसं सपोर्ट करता सपोर्ट करता. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला स्वतःची काळजी घ्या आणि सपोर्ट करत राहा. तोपर्यंत बाय बाय, गावाकडचे व्हिडिओ एन्जॉय करा. एन्जॉय करा, येस, बाय बाय, सी यू. Thank you.